मार्गदर्शी असेल अविरत, जनसेवेशी सदैव तत्पर, आयुष्याच्या लाटा चेली माणुसकीचा खंड जागर, नव्या युगाचा नवारंभ, नव्या युगाचा नवारंभ। दीपस्तंभ 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 दीपस्तंभ। अथांग समुद्रात घोंघावणारा वादळी वारा, उसळत्या लाटा, जीव घेणे हेलकावे खाणारी नौका आणि मदतीसाठी दैवाकडे आर्त याचना करणारे हतबल प्रवासी, अशीच काहीशी परिस्थिती असते वादळात सापडलेल्या नौकेची। पण अशातच दूरवर दिसणारा एखादा दीपस्तंभ म्हणजे या नौका आणि त्यातल्या प्रवाशांसाठी आशेचा एक किरणच असतो। आपल्या आयुष्यातही काहीसं असंच असतं। काही व्यक्तिमत्व आपलं कार्य आणि कर्तृत्वामुळे अनेकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करत असतात, अगदी दीपस्तंभासारखे। अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत। महाभयंकर आणि जीवघेण्या दुर्धर आजारांवर संशोधन करून रुग्णांच्या आयुष्यात दीपस्तंभासारखी भूमिका बजावणारे पुण्यातले आयुर्वेदाचार्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांना। मी तसा जन्माने जळगावकर आणि कर्माने पुणेकर आहे। जन्मानंतर लगेचच मी पुण्यात आलो आणि इथे खरं तर मी काकांच्या घरीच वाढलो। म्हणजे रामकृष्ण विठ्ठल बेंडाळे हे प्राथमिक शिक्षक आणि आमची आई म्हणजे अनसुया रामकृष्ण बेंडाळे हे माझे खरं तर काका काकू, परंतु आईवडिलांपेक्षा जास्त प्रिय, आणि त्यांच्यामुळेच खरं तर आम्ही जे आहोत ते इथपर्यंत आम्ही त्यांच्यामुळेच मजल मारू शकलो। लहानपणी हुशार विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या योगेशनं मोठं होऊन डॉक्टर व्हावं आणि समाजाची सेवा करावी अशी काकांची म्हणजेच रामकृष्ण बेंडाळे यांची इच्छा, आणि याच दिशेनं योगेश बेंडाळे यांचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला। आयुर्वेदाचं शिक्षण घेत असताना गुरु वैद्य मामा कोल्हटकर यांनी डॉक्टर बेंडाळे यांच्या जीवनाला नवी दिशा दिली। टिळक आयुर्वेदमध्ये पदवीपूर्व शिक्षणाकरता प्रवेश घेतल्यानंतर जसे बरेच वैद्य कुठल्या ना कुठल्या गुरूंकडे त्यावेळेला जात असत, तसंच मीही आमचं एक वैद्य मावा कोल्हटकर म्हणून एक गुरु आहे त्यांच्याकडे जात असे। ते स्वतः एक वैद्य होते आणि अनेक विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांना कणव असे, त्यामुळे मीही त्यांच्याकडे जात असे। त्याच वेळेला गरजसुद्धा होती आणि त्यांनी एक वेगळी दिशा दिली की तू औषधं का करत नाहीस, आणि म्हणून मग मी नंतर पुढे औषधीकरणामध्ये काम करायला सुरुवात केली। औषधीकरणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मग त्यांनी मला वैद्य बागेवाडीकरांकडे ते घेऊन गेले, आणि तिथनं पुढे आमचा रसशास्त्राबरोबर अत्यंत जवळीक निर्माण झाली। रसशास्त्र हा आयुर्वेदातला एक महत्त्वाचा विषय आहे की ज्याचा संबंध आयुर्वेदाच्या औषधांशी जोडला जातो, आणि नंतर पुढे मी त्याच विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं। आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली। आयुर्वेदाप्रती असलेली आपली निष्ठा आणि संशोधक वृत्तीमुळे डॉक्टर बेंडाळे अल्पावधीतच निष्णात वैद्य म्हणून नावारूपाला आले। सर्वप्रथम आम्ही दवाखाना सुरू केला तो माझ्या जन्मगावी जळगावमध्ये। जळगावमध्ये विवर नावाचं आमचं गाव आहे, अतिशय खेडं असं आहे। त्याच्यानंतर मग मी पुण्याच्या जवळ भोर नावाचं जे गाव आहे सुमारे 55 किलोमीटरवरती तिथं एक दवाखाना सुरू केला, आणि नंतर विनीताच्या बाबांचं एक दुकान होतं मुंबईमध्ये लालबाग इथे, तिथे दर 15 दिवसानंतर असे 3 दवाखाने आम्ही त्यावेळेला सुरू केले होते। आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली पुण्यामध्ये बिबेवाडी या भागामध्ये पुण्यातील नवी पेठ इथे आणि पुण्यातच कर्वेनगर असे 3 दवाखाने आज पुण्यामध्ये आहेत।
वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर काही वर्षातच कॅन्सर पीडित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं डॉक्टर बेंडाळे यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कॅन्सर या दुर्धर आजारावर लक्ष केंद्रित केलं. आयुर्वेदाच्या माध्यमातून या असाध्य आजाराविरुद्ध जणू त्यांनी लढाच उभारला. दवाखान्यामध्ये क्लिनिकल प्रॅक्टिस करत असताना अनेक कॅन्सरचे पेशंट्स अचानकपणे दवाखान्यामध्ये येऊ लागले. गेली 15-17 वर्ष आमच्याकडे कॅन्सरचे पेशंट्स येत आहेत आणि प्रत्येक पेशंटची थोड्याफार फरकाने एकच स्टोरी आम्हाला आढळली की 10-15-20-25-50 लाख रुपये खर्च केलेले आहेत परंतु कॅन्सर बळावत आहे आणि आता कुठलीही चिकित्सा पद्धती उपलब्ध नाही आणि म्हणून आयुर्वेदाकडे आलो. तर ज्या वेळेला या तऱ्हेच्या असंख्य पेशंट्सना आम्ही भेटलो बोललो त्याच्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की भारतासारख्या देशामध्ये नवीन औषधांची गरज आहे. आपल्या देशातल्या व्यक्तींना आपली लाईफस्टाईल त्यांची राहणीमान त्यांना केंद्रस्थानी ठेवून आणि आयुर्वेदाला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला नवीन औषधं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या पद्धतीने परवडणाऱ्या किमतीमध्ये देता येतील का तर याचं निश्चित उत्तर आम्हाला हो आलं आणि त्याच्यानंतर आम्ही या संशोधनामध्ये सुरुवात केली. डॉक्टर बेंडाळेंची संशोधक वृत्ती आणि वैशिष्ट्यपूर्ण उपचार पद्धती यामुळे देशभरात हजारो रुग्णांना जीवदान मिळालं आहे. देशवासियांचं आरोग्य सांभाळत असतानाच डॉक्टर बेंडाळेंनी परदेशातही आपल्या वैद्यकीय सेवेचं जाळं विणलं. जर्मनी, फ्रान्स, लंडन, सौदी अरेबिया, दुबई, सिंगापूर, नेदरलँड्स अशा अनेक देशात त्यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केला. त्याचबरोबर जगभरातल्या कॅन्सर पीडित रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून डॉक्टर बेंडाळे यांनी दिलासा दिलाय. जगभरातल्या अनेक राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्ती आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे उपचार डॉक्टर बेंडाळे अनेक वर्षापासून यशस्वीपणे करत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला जगभरात सन्मान तर मिळाला आहेच, शिवाय देशाचंही नाव उंचावलंय. 1997-98 दरम्यान जर्मनीमध्ये एक नवीन तयार केलेलं नवीन सुरू झालेलं हॉस्पिटल एस्टॅब्लिश करण्याकरता बोलवण्यात आलं. मी आणि विनीता माझी बायको आम्ही दोघंही त्यावेळेला आमची मुलगी 2 वर्षाची होती ईशानी जी आता 2वं वर्ष आयुर्वेद शिकते आणि आम्ही तिघंही तिकडे आयुर्वेदाचं काम करायला गेलो. सुमारे 1-1.5 महिना आम्ही तिथे आयुर्वेदाबद्दल तिथल्या लोकांना आहार, पंचकर्म, स्त्रीरोग, आयुर्वेदाबद्दल असाध्य असणाऱ्या आजारांबद्दल आयुर्वेद काय करू शकतो, आयुर्वेदाची जीवनशैली काय आहे, आयुर्वेदात कुठली औषधं सांगितलेली आहेत अशा अनेक गोष्टींवरती तिथल्या तज्ज्ञांबरोबर आम्ही काम करत असे. तिथले कार्डिओलॉजिस्ट आमच्याबरोबर काम करत होते, ऑन्कॉलॉजिस्ट आमच्याबरोबर काम करत होते. नंतर दुबईमध्ये एमिरेट्स नावाचा तो जो देश आहे त्या देशाने ऑर्गनाईज केलेली मी एक परीक्षा दिली आणि त्या देशाने मला स्टेटस ए इंडिपेंडंट प्रॅक्टिस असं सर्टिफिकेट देऊ केलं. 2003 आसपास योगायोगानेच आमचं जे पॅरिसमधलं काम चालू होतं त्याची दखल घेऊन मला लंडनमधल्या एका पेशंटने लंडनमध्ये बोलवलं आणि ही व्यक्ती मला नंतर असं कळलं की खूप मोठी व्यक्ती आहे आणि ज्याला आपण सेकंड इन कमांड ऑफ ओमान अशी ती परंतु ब्रिटिश नागरिक अशी ती व्यक्ती होती आणि त्यांना आयुर्वेदीय चिकित्सा सुरू केल्यानंतर त्यांना हळूहळू उपशम मिळायला लागला, त्यांच्या तक्रारी कमी व्हायला लागल्या आणि नंतर त्यांनी मला रेफरन्स दिला तो म्हणजे डायरेक्टली प्रिन्स चार्ल्स आणि त्यांचे कुटुंबीय आणि तिथनं आम्ही इंग्लंडच्या राजघराण्याशी संबंधित कामं सुरू केली. सौदी अरेबियाचा जो राजा आहे त्यांचा मुलगा म्हणजे जे रुलर्स आहेत त्यांचा मुलगा आणि त्याला बऱ्यापैकी वाढलेला असा ॲडव्हान्स स्टेजचा कॅन्सर डायग्नोज झाला आणि तो कॅन्सर करता ट्रीटमेंट घेण्याकरता ते अमेरिकेमध्ये गेले, लंडनमध्ये गेले आणि त्यांना बाहेरच्या देशामध्ये आयुर्वेदाबद्दल आणि स्पेशली आमच्याबद्दल माहिती मिळाली आणि तिथल्या प्रेसिडेंट ऑफिस आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस यांनी तात्काळ आम्हाला रॉयल इन्व्हिटेशन दिलं. शारजा युनिव्हर्सिटी जी आहे तिने अत्यंत अप्रतिम अशी हेल्थ युनिव्हर्सिटी तिथे सुरू केलेली आहे आणि त्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सेलर्सनी आम्हाला नुकताच अप्रोच केलेला आहे आणि लवकरच आम्ही त्यांच्याबद्दल आंतरदेशीय संशोधनाचा करार करू. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच डॉक्टर बेंडाळे यांनी आयुर्वेदामध्ये वेगवेगळे प्रयोग केले.
स्वतः सिद्ध केलेल्या औषधी तयार करण्यासाठी त्यांनी छोटेखानी फार्मसी देखील सुरू केली. आज ही फार्मसी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे. मात्र औषधं तयार करत असताना तिथे आयुर्वेदाचा मूलमंत्र जोपासलाच जातो. वैयक्तिक स्वरूपाच्या औषधीकरणातनं आम्ही आमच्या मित्रमंडळींना औषधं देत असे आणि नंतर सुमारे 2000 साली आयुर्वेद रसायनीचं छोटेखानी इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झालं आणि अनेक वैद्य महाराष्ट्रातले असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील, यांनी आम्हाला अतोनात सहकार्य केलं आणि तिथनं पुढे आपण आज बघितली त्या आयुर्वेद मोठ्या अशा आयुर्वेद रसायनी या कंपनीमध्ये त्याचं रूपांतर झालं आहे. आज आयुर्वेद रसायनीचे प्रोडक्ट्स ज्याप्रमाणे ग्रंथात सांगितलेले आहेत त्याच पद्धतीने बनवले जातात, ज्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गोऱ्यांचा वापर करून भस्म बनवतो. ती भस्म बनवताना जी शास्त्रात काळजी घेणं अपेक्षित आणि आवश्यक आहे ती सगळी काळजी घेतो आणि अशी साधारणतः सुमारे 260 आयुर्वेद रसायनीची प्रोडक्ट्स आहेत. सध्याच्या करंट नियमानुसार ज्याला आपण CGMP म्हणूया त्या नियमानुसार ही सगळी औषधं बनवली जातात. प्रत्येक औषधाचं पृथक्करण व्यवस्थित केलं जातं आणि म्हणूनच ही औषधं आज अनेक युरोपमध्ये, अनेक देशांमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया या देशांपासनं ते युनायटेड स्टेट्स किंवा गल्फ कंट्रीजमध्ये अशा अनेक देशांमध्ये आपण एक्सपोर्ट करत आहोत. आपल्या रसायनीमध्ये तयार होणारी औषधं ही गुणवत्तापूर्ण, उच्च दर्जाची आणि संशोधनपूर्ण असावीत या उद्देशानं डॉक्टर बेंडाळे यांनी अत्याधुनिक अशा रसायनी बायोलॉजी या संशोधन केंद्राची निर्मिती केली आहे. रसायनी बायोलॉजी संशोधन केंद्र जगभरातील अत्यंत आधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे. या संशोधन केंद्रात स्वतः डॉक्टर बेंडाळे आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या असाध्य आजारांवर निरंतर संशोधन करत असतात. जगात असं समजलं जातं की भारताने जगाला वैद्यकीय संशोधनामध्ये एकही नवीन मॉलेक्युल दिलेलं नाही आहे. आमचा असा सार्थ विश्वास आहे की आयुर्वेद ही त्याची सगळ्यात मोठी खाण आहे आणि ती जर आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर केली तर आपण वैद्यकामध्ये सुद्धा आपल्या देशातल्या लोकांकरता अफोर्डेबल अशी औषधं निर्माण करू शकतो आणि जगालासुद्धा ही औषधं देऊ शकतो. या भावनेने प्रेरित होऊन ज्याला आपण सध्याच्या काळामध्ये मेक इन इंडिया फॉर मेडिसिन इनोव्हेशन्स ह्याचं महत्त्वाचं काम रसायनी बायोलॉजिक्समध्ये चालतं. आमच्याकडे DSIR डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रीयल रिसर्च किंवा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्याशी अशी सगळी कोलॅबरेशन्स आहेत. त्यांची अप्रुव्हल्स आमच्याकडे आहेत. वेगवेगळ्या नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर रिसर्च करण्याकरता आमची कोलॅबरेशन्स आहेत. कॅन्सर रिसर्च करता टाटा मेमोरियलसारख्या अतिशय नावाजलेल्या संस्थेबरोबरसुद्धा आमची कोलॅबरेशन्स आहेत आणि याच्यातनंच आपण नवीन औषधं तयार करण्याचा हे संशोधन चालू आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की एक औषध तयार करण्याकरता सुमारे 15 वर्ष आणि 1.2 to 1.5 billion dollars एवढे लागतात. भारतासारख्या देशामध्ये एवढी प्रचंड गुंतवणूक करणं कोणी शक्य नाही आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये बहुतांशी नवीन औषधं ही आपल्याला आयात करावी लागतात आणि त्यालाच सबस्टिट्यूट आपल्या देशबांधवांकरता देता येईल का या उद्देशातनं आणि रिव्हर्स फार्मेकोलॉजी जे रिझल्ट्स आम्ही दवाखान्यामध्ये पाहिलेले आहेत, जे किडनी फेल्युअरचे पेशंट, कॅन्सरचे पेशंट, डोळे गेलेले पेशंट हे जे बरे होताना दिसतात हे कसे बरे होतात, तर याच्याकरता रिव्हर्स फार्मेकोलॉजी नावाचा एक अप्रोच आम्ही संशोधनामध्ये घेतलेला आहे की जे आम्हाला पेशंट्समध्ये दिसतं ते कशा पद्धतीने घडतं आणि ते वारंवार कसं घडेल आणि यातूनच आपण जगाला नवीन औषधं कशी देऊ शकतो याच उद्देशाने रसायनी बायोलॉजिक्समध्ये काम चालतं. डॉक्टर बेंडाळे यांनी केलेल्या अनेक संशोधनांमुळे त्यांना आता आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे. भस्म विज्ञान या विषयावरील त्यांचं संशोधन जगानंही मान्य केलंय. अनेक औषधींचं पेटंट त्यांना प्राप्त झालं आहे. आयुर्वेदामध्ये जी भस्म वापरली जातात ती भस्म म्हणजे नक्की काय, ती कशी बनवली जातात, भस्म होतं म्हणजे नक्की काय होतं, आधुनिक संशोधनाने असं सिद्ध झालंय की या भस्मांमध्ये नॅनो पार्टिकल्स असतात, ही नॅनो पार्टिकल्स काय पद्धतीने शरीरामध्ये काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज जगाला हवी आहेत
आणि जगातल्या सर्व संशोधकांचं याच्याकडे लक्ष आहे की हे जे काही नॅनो टेक्नॉलॉजी आहे, या भस्मांमध्ये नॅनो पार्टिकल्स असतात, ही कशा पद्धतीने बनवली जातात आणि त्यांचा शरीरामध्ये असणारा उपयोग हा कशा पद्धतीने केला जातो, ही भस्म घेऊनसुद्धा माणसाला का त्रास होत नाही, याच्यामध्ये असे कोणते गुणधर्म लपलेले आहेत, तर अशी नॅनो टेक्नॉलॉजीची अनेक प्रश्नांची गूढ असं हे शास्त्र समजलं जातं आणि त्याच्यावरती प्रामुख्याने संशोधन करण्याकरता सुद्धा आम्ही या रसायनी बायोलॉजिक्समध्ये किंवा संशोधन संस्थेमध्ये काम करतो आणि त्याच्याच अनुषंगाने याच्यावरची सुद्धा कित्येक पेटंट्स आमच्याकडे आज आहेत आणि अमेरिकन कॅन्सर सोसायटीचं ग्रीन नॅनोटेक्नॉलॉजीच्या अवॉर्ड्सकरता सलग 2 वर्षी रसायनी बायोलॉजिक्सचं नामांकन झालेलं होतं, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं इथे. आणि आयुर्वेदामध्ये दडलेल्या प्रचंड ऊर्जेपैकी ही भस्मविज्ञान किंवा नॅनोटेक्नॉलॉजी आहे असं मी जरूर म्हणेन. डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी जगभरात केलेल्या रुग्णसेवेची दखल समाजानं देखील घेतली आहे. त्यांना डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार, नेदरलँड्सचे मेयर यांनी दिलेला आउटस्टँडिंग अचीवमेंट इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड, आयुर्वेदाच्या जागतिक प्रसार आणि प्रचार कार्यासाठी पुण्यातल्या शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव चेतना मंच यांच्यातर्फे पुरस्कार, रोटरी क्लब पुणेतर्फे व्यावसायिक गुणवंत पुरस्कार, पुणे महानगरपालिकेनंही ऋषितुल्य व्यक्ती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी डॉक्टर बेंडाळे यांच्या कार्याचा सन्मान झाला आहे. डॉक्टर बेंडाळे यांच्या या प्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी यांचंही मोठं योगदान आहे. कॉलेजमध्ये योगेशची आणि माझी भेट झाल्यानंतर सुरुवातीपासूनच रसशास्त्राबद्दल असणारी त्यांची जी पॅशन होती आणि त्या दृष्टीने त्यांचा जो अभ्यास आणि प्रयत्न सतत सुरू होते, त्यांनी मी सुरुवातीपासूनच प्रभावित होते. आणि लग्नानंतरही माझी प्रॅक्टिस इंडिव्हिज्युअली जरी स्त्रीरोगामध्ये असली, सुरुवातीला आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परदेशामध्ये एकत्र काम केलं, त्यानंतर माझी विजन ह्या फील्डमध्ये असल्यामुळे माझी प्रॅक्टिस मी इथे जरी डायव्हर्ट केली असली, तरी त्यांचा रसशास्त्रातला अभ्यास, त्यातली औषधं वापरण्याची पकड आणि ओव्हरऑल सगळी विजन याचा मला कायमच उपयोग होत आलेला आहे आणि स्वाभाविकच त्याच्यामध्ये माझ्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. डॉक्टर बेंडाळे यांच्या रूपानं रुग्णांना धन्वंतरी स्पर्श झालाय. रुग्णांचा डॉक्टरांप्रती असलेला विश्वास आणि डॉक्टर बेंडाळे यांची रुग्णांविषयी असलेली तळमळ या अतूट नात्यामुळे रुग्णांच्या जीवनात आशा पल्लवित झाल्या आहेत. 95 साली माझ्या पायाचा गुडघा संपूर्ण मोडला होता आणि त्यानंतर त्यांनी मला ऑपरेशन करायला असं 2 डॉक्टरांनी मला सल्ला दिला होता, पण माझ्या मुलाच्या मित्रांनी म्हणजे डॉक्टर योगेश भेंडाळे यांच्याकडं आणलं आणि तिथून पुढं माझ्या त्यांनी मला सांगितली पथ्य आणि आयुर्वेदाच्या ह्या सगळ्या औषधांनी मला 5 वर्षामध्ये मी जेजुरीगड चढू शकले, नंतर पशुपतीनाथाच्या त्या डोंगरावरसुद्धा जाऊ शकले एवढी मलाही त्यांच्या औषधांचा गुण आला. तर हा अगदी 1.5 महिन्यापासून आजारी होता, याला श्वसनाचा त्रास होता. डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्याला बालदम आहे असं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही बरेच डॉक्टरांकडे उपचार केले, अगदी त्याला लहानपणापासून स्प्रे चालू केले. स्प्रे चालू केल्यानंतर थोड्या दिवसांनी आम्हाला डॉक्टर बेंडाळ्यांशी आमची भेट झाली. सरांनी आम्हाला 1-10 महिन्यात कि वर्षभरात त्याचा स्प्रे बंद होईल अशी ग्वाही दिली आणि त्यांनी अक्षरशः 10 महिन्यात त्याचा स्प्रे बंद झालेला आहे. मला 1964 साली डायबिटीस झाला आहे. त्यानंतर डायबिटिक एज वाढल्यामुळं डोळ्यात रक्तवाहिन्या फुटायच्या आणि डोळ्यात स्पॉट यायचे. डोळ्यात स्पॉट आले की डॉक्टरांकडे जायचं, लेसर करायचं आणि स्पॉट घालवायचे. असं करून करून बरीच वर्षे झाली. डॉक्टरांनी एकदा सांगितलं की तुमच्या डोळ्यात आता लेसर करायला जागा नाही, त्यामुळे आता लेसर होणं शक्य नाही म्हणे. आता दुसरं काहीतरी उपाय करायला पाहिजे म्हणून डॉक्टरांकडे गेलो. मग डॉक्टर बेंडाळेंनी मात्र औषध दिलं आणि त्यांनी तेव्हापासून मात्र डोळ्यात स्पॉट येणं अजिबात बंद झालं नाही म्हणत नाही मी, पण त्यानंतर कमी 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 होत. आता 2 वर्षात एकही स्पॉट नाही. किडनी लिव्हर आणि किडनी हे एनलार्ज झालं होतं दोन्ही, ते ह्यांचा मेडिसिन आयुर्वेदिक मेडिसिन घेतल्यानंतर दोन्ही आता कमी झालं. डॉक्टर बेंडाळेंचा आजवरचा प्रवास
हा प्रेरणादायी आणि खचलेल्या रुग्णांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाचा एक आशादायी स्रोत ठरलाय. डॉक्टर योगेश बेंडाळे यांचा प्रवास इथेच थांबलेला नाही. भविष्यातील बऱ्याच योजना त्यांच्या मनात आहेत. ज्या आयुर्वेदामुळे आम्ही घडलो, आयुष्यात उभं राहिलो आणि ज्या आयुर्वेदामुळे आमच्या आयुष्याला खरं तर अर्थ आला, त्याच आयुर्वेदाला केंद्रस्थानी ठेवून आमच्या सर्व भविष्यातल्या योजना आम्ही आखल्यात. आणि यातूनच पुढं सांगायचं म्हणजे भारत आणि भारतीय नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्याबाबत आपण काय करू शकतो आयुर्वेदाच्या माध्यमातून, हेच आमच्या अनेक योजनांचं ब्रीद राहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये लहान आजार असेल, मोठा आजार असेल, ज्याला एका वाक्यात आपण अनमेट मेडिकल नीड्स म्हणूया, अशी सगळी आपल्या देशापुढची आरोग्याची आव्हानं ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत. माल न्यूट्रिशन एकीकडे आहे, अॅनिमिया दुसरीकडे आहे, ट्युबरक्युलॉसिस आहे, नॉन रेझिस्टंट ट्युबरक्युलॉसिस आहे, कॅन्सरसारखा मोठा आजार आपल्याला दिवसेंदिवस भेडसावत आहे. इथपासनं ते आतड्यांचे आजार, लिव्हरचे आजार, यकृत निकामी होण्यासारखे आजार किंवा हृदयाचे विविध आजार, या अनेक आजारांमध्ये आयुर्वेद नक्की काही ना काहीतरी करू शकतो हे गेली 15 ते 17 वर्ष आम्ही जगतोय, अनुभवतोय आणि समाजाला देतोय. तर आयुर्वेदाचा वापर हा मेन स्ट्रीम ऑफ मेडिसिनमध्ये कसा करता येईल, अनेक शाखांच्या तज्ज्ञांबरोबर आम्हाला कसं काम करता येईल, मग त्याच्यातले शास्त्रज्ञ असतील, डॉक्टर्स असतील, इतर वैद्य असतील, विविध क्षेत्रांमधले नामांकित वैद्य असतील, उदाहरणार्थ डिझायनर्स, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही आयुर्वेदाची मेन स्ट्रीममध्ये एस्टॅब्लिशमेंट कशी करू शकू, हे आमचं महत्त्वाचं ध्येय यापुढे राहील. आणि जगभरातल्या लोकांना आयुर्वेद कसा उपयोगी पडेल आणि तेही शास्त्रीय पद्धतीने किंवा शास्त्रीय पद्धतीने व्हॅलिडेशन झालेला आयुर्वेद किंवा एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद कशा पद्धतीने सिद्ध होईल, हेच आमचं कायमचं ऑब्जेक्टिव्ह किंवा ध्येय असणार आहे. डॉक्टर बेंडाळे यांनी आपलं अवघं आयुष्य आयुर्वेदाप्रती संशोधक या नात्यानं समर्पित केलंय. म्हणूनच त्यांची रुग्णसेवा जगभरातल्या रुग्णांच्या जीवनात दीपस्तंभाची भूमिका बजावताना दिसतेय.